मी विजय दगु पवार मोहिम अधिकारी जळगाव जिल्हा परिषद। आम्हाला गुप्त माहितीच्या आधारे कळालं की विना परवाना आणि एक्सपायर झालेलं कीटकनाशके एका ठिकाणी विकल्या जात आहेत। मग आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून जिल्हास्तरीय पथकाच्या माध्यमातून पिंपळगाव बुद्रुक म्हणून वरणगावजवळील जे गाव आहेत त्या गावात गेलो। गुप्त माहितीद्वारे व शेतकऱ्यांशी इतर लोकांशी गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कळालं की त्यांच्या घरामध्ये आणि गुरांचा जो गोठा आहे त्या ठिकाणी कीटकनाशकांचा अनधिकृत साठा केलेला आहे। आणि आम्ही त्या ठिकाणी छापा मारल्यानंतर लक्षात आलं की सदर नितीनचंद बन्सीलाल जैन नावाचे जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तीकडं कुठल्याही विक्रीचा परवाना नाहीत। त्याचबरोबर त्याने जे कीटकनाशकं ठेवली होती त्या सगळ्या कीटकनाशकांची आम्ही मोजदाद केली, त्यांचा बॅच नंबर, त्यांची कंपनी, त्यांच्या किमती आणि त्याचं निर्मिती दिनांक आणि वैधता दिनांक ही सगळी तपासले असतात। प्रत्येक कीटकनाशकाची ही अंतिम मुदत ही संपलेली होती, सदरमध्ये मटेरियल पूर्ण एक्सपायर झालं होतं आणि त्यांच्याकडे अजून एक विक्रीचं रजिस्टर देखील आढळलं। आणि त्या विक्रीच्या रजिस्टरमध्ये आम्ही जेव्हा पाहिलं असतात बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांनी सदर माल विकलेला आढळून आलेला आहे। आज आपण बघत आहोत शेतकरी पिकाचं संरक्षण करण्यासाठी वेगवेगळे कीटकनाशकांचा बुरशीनाशकांचा वापर करत असतो आणि जेव्हा हे विना परवान्याचं एक्सपायर झालेलं मटेरियल तो त्या पिकावर वापरेल त्याचे दुष्परिणाम देखील घडून येतील। संभाव्य असा दुष्परिणाम मोठा संकट शेतकऱ्यांवर टळलेलं आहे आणि अशाच प्रकारे आम्ही जिल्हा भरारामध्ये जिल्हा स्तरावरचे एक भरारी पथक आहेत आणि 15 तालुक्यात तालुकास्तरीय पथकं आहेत याच्या माध्यमातून ज्याही ठिकाणी असा विनापरवाना बोगस मटेरियल शेतकऱ्यांना विक्री केली जात असेल त्याच्यावर पायबंद घालत आहोत। आणि मला वाटतं याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनासुद्धा एक मी आवाहन करतो की लायसन्सधारक विक्रेत्याकडून त्यांनी निविष्ठा खरेदी केल्या पाहिजेत आणि त्याचं पक्क बिल देखील त्यांनी घेतलं पाहिजेत जेणेकरून संभाव्य नुकसान त्यांचं शेतीचं टळेल। धन्यवाद। कीटकनाशक कायदा 1968 आणि कीटकनाशक नियम 1971 त्याचबरोबर पर्यावरण संरक्षण कायदा या कायद्यातील तरतुदीप्रमाणे पुढे त्यांच्यावर कार्यवाही होईल। आम्ही काल 7 ऑक्टोबर 2022 रोजी पोलीस स्टेशन वरणगाव या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध फिर्याद नोंदवलेल्या आहेत। त्यांना पोलीस कार्यालयामार्फत त्यांची चौकशी होऊन पुढे ही केस सुरू राहील आणि कायद्याच्या तरतुदीप्रमाणे त्यांच्यावर शिक्षा होईल।